ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग 5 मधील शिवाजीनगर येथे नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या भांडवली निधीतून शिक्षक सोसायटी ते उमेश राठोड यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करण्याचे कामाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, संदीप दुगाने, श्रीकांत रणदिवे व या भागातील प्रतिष्ठित नागरिक राठोड साहेब, संतोष ढोणे, अजिंक्य गवळी, जाधव, बुमराह, शिंदे, अवघडे, साळुंके, राठोड, कोरे व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. बाळे परिसरामध्ये आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 2 ते 2.5 वर्ष झालं या बाळे भागाचा कायापलट करण्याचा प्रयत्न या प्रभागाचे प्रमुख आमचे राजाभाऊ आलुरे, विनयभाऊ ढेपे आणि बाळेतल्या सर्व सुशिक्षित मंडळी या ठिकाणी वारंवार जे जे काम आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. येणारे 6 महिन्याचा जरी कालावधी आम्हाला जरी आमच्याबरोबर असला तरीसुद्धा आम्ही ह्या बाळ्याचा काय पलट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शिवाजीनगर येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागाच्या लोकप्रिय नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या भांडवली निधीतून शिक्षक सोसायटी ते उमेश राठोड घरापर्यंत रस्त्याचं काँक्रीटीकरण आज उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी या भागातील प्रतिष्ठित नागरिक आपले राठोड साहेब, संतोष करंडे मालक, तसेच आपले समाजसेवक समाधानराव आवळे, अजिंक्य गवळी, तसेच दुगाने, जाधव, बोमरा साहेब आदी विनय ढेपे आदी नागरिक उपस्थित होते. ह्या अगोदर पूर्वी ड्रेनेजचं काम झालेलं आहे, आज रस्त्याचं काम होतं आहे आणि उर्वरित आज बऱ्यापैकी 60 ते 70% शिवाजीनगर भागातला विकासाचे काम मार्गी लागले आहेत. उरलेले जे बी काय काम असतील ते बी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाने लवकरच आपले नगरसेवक जो काय उरलेला निधी आहे या वर्षीचा तो बी खर्ची घालून या भागाचा कायापलट करण्यासाठी वचनबद्ध आहेत, हे मी खात्री देतो.